नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज 9 वर्ष आरंभ आहे. भारतीय सौर वर्षाप्रमाणे आज गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे 9 वर्षाचा प्रारंभ. जे कोणी शेती व्यवसाय करत असणारे शेतकरी आहेत त्यांचाही आज खास मुहूर्त असतो, आणि तसाही गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त मानला जातो. तर या मुहूर्तावर शेतकरी लोक काय करतात की नांगरणीची सुरुवात करत असता आणि श्रीकृष्णाचा बंधू जो बलराम आहे त्याचं जे आयुध आहे ते आहे बळी, आणि बळी म्हणजेच नांगर, आणि या नांगराची पूजा करून शेतकरी नांगरणीची सुरुवात करत असतो. आणि मी एक सामान्य शेतकरी असल्यामुळे मी आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी नांगराची पूजा करत आहे, आणि ही परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. तर आणखी एक गोष्ट मी अशी करतोय की माझे पुढचे जे वारसदार आहेत त्यांच्या हस्ते मी नांगराची पूजा करतोय, म्हणजे हा माझा मुलगा आहे आणि त्याच्या हस्ते मी पूजा करणार आहे, कारण की मागची परंपरा पुढे अशाच प्रकारे चालत राहावी यासाठी मी त्याच्या हातून पूजा करणार आहे. आणि त्यालाही शेतीची गोडी लागावी, शेतीबद्दल प्रेम तयार व्हावं, शेती वाचवी म्हणून त्यालाही प्रोत्साहन द्यावं या हेतूने मी त्याला प्रोत्साहन देत आहे. तर चला त्याच्या हातानं मी पूजा करतो, आणि तुम्ही आज नांगराची पूजा करा, 2-4 तास तरी मारा, म्हणजे आपला शेती व्यवसाय प्रगतीपथावर जाईल आणि तो शुभ मुहूर्त. अशा प्रकारे मी माझ्या शेतावर माझ्या नांगराची पूजा केलेली आहे आणि शुभ मुहूर्त साधलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, इतरांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्याच अशा एखाद्या माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.